नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. लखीमपूर येथे अमानुष शेतकऱ्यांवर गाडी अंगावर चढवून शेतकऱ्यांना चिरडणारे निषेधार्थ महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत लाल बावटावर कोळी सेनेच्या वतीने लखीमपूर येथील मृत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अर्नाळा ग्रामपंचायत येथे रॅली प्रदर्शन करण्यात आले व अर्नाळा ग्रामपंचायतीकडून खावटी योजनेमार्फत धान्य वाटण्यासाठी पत्रका छापली होती, तर आयत्यावेळी धान्य देण्यास नकार देऊन नागरिकांची फसवणूक करण्यात आली आणि गरीब स्थानिक नागरिकांचा मुळाचा वेळ वाया घालवल्याने लाल बावटा व कोळी सेनेने ग्रामपंचायतीवर निषेध व्यक्त केला. अर्नाळा शंकर मंदिर येथून अर्नाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे रॅली काढण्यात आली. आपले हक्क मागण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर भर उन्हा 3 ते 4 तास बसले, परंतु सरपंच व ग्रामसेवक आपल्या कार्यालयातून पळ काढला होता. कित्येक तास उन्हात बसून देखील कुणीच दखल न घेतल्याने महिलांनी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ताट मांडला, तरी देखील कुणीही समस्याचे निवारण करण्यासाठी येत नसल्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक घाबरून पळून गेल्याची माहिती शेरुवाघ यांच्याकडून मिळाली. लोकनेता न्यूजसोबत राहुल मेडा, अर्नाळा. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. तरी नाही आम्हाला भाव, तरी नाही आम्हाला भाव. तरी बघाया मामा देव, तरी बघाया मला देव. तरी नाही आम्हाला भाव, तरी नाही आम्हाला भाव. तरी बघाया मला देव. येणाऱ्यानं आडव याव अन मराच्या भावात जाव. येणाऱ्यानं आडव याव अन मराच्या भावात जाव. अरे चावडीवरच्या हमशावच पाणी आम्हाला काढायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, कशाला मागे सरायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. आज नाही उद्याला मरायचंय, मग कशाला मागे सरायचंय. पलवणी खाली बसून घ्या. खावटी आमच्या हक्काची, खावटीचे नाव राजकारण करणारे ग्रामपंचायत जातीपतीच राजकारण करणारे अर्नाळा ग्रामपंचायत दुदप्पात. अरे शेण आमच्या हक्काच, शेतकऱ्यांवर लाठी टच करणारे भाजप शेतकरी मुदप्पात. इन्क्लाब दुदप्पात. आठ जण मेले, बीडीआर बिलकुल दाखवत नाही. टीव्ही मध्ये बघितलं का तुम्ही? कोणी टीव्ही मध्ये बघितलं का? बीडीआर हे दाखवत नाही. बीडीआर काय दाखवते? ते दहशतवादी आहेत. आमचे शेरूला पण सांगतात तो बांगलादेशी आहे. काय मागतो? रेशन कार्ड मागतो. लोकांचे पेन्शनही मागतो. त्यांना 1 रुपया न देता त्यांना मिळवून देतो. लोकांच्या हक्कासाठी जे लोक लढतात त्यांना ते दहशतवादी ठरवलं. उद्या उठून किरण भाऊला सुद्धा दहशतवादी ठरवलं तर काही नवर वाढून घेऊ नका. या अशा प्रकारच्या लोकांना त्यांनी चिरडलं आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांना जे भेटायला गेले त्यांना जेलमध्ये डांबलं आणि ज्याने चिरडलं त्याला नेपाळमध्ये पळून जायला मदत केली. त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लोक आज स्वतःहून बंद पाळतायत आणि म्हणून हा बंद आहे. दुसरा विषय खावटीचा जरा समजून घ्या. खावटीच्या प्रश्नावर 5 वर्षापासून भाजप राज्यामध्ये सत्तेवर असताना खावटी योजना यांनी बंद केली आणि लॉकडाऊन मध्ये
लोकांनी लढून खावटी योजना सुरू केल्यानंतर त्याचं श्रेय मागण्यासाठी यांनी इथे बोर्ड लावलेले त्या महेंद्र पाटणाचं नाव बघितलं त्या बोर्डावर. त्या दिवशी गपचूप तिथे 377 लोकांची यादी. मला एवढं सांगितलेलं आहे तर जो बोलचा आला आहे त्यांचं काही निवेदन आहे ते तुझ्याकडे देतात तो येत असतील तर देऊन सर्वांनी ऐका की आजचा जो आपला मोर्चा होता त्या मोर्चामध्ये विषय असा होता की दिल्लीमध्ये जे शेतकरी शहीद झाले त्यांच्या समर्थनात आपण आज मोर्चा काढलाय. दुसरा विषय असा होता की खावटीचं वाटप करणार अशी तुम्हाला प्रत्येकाला पत्र आलेत की नाही आल्यात ना कोणी दिल्यात आम्ही दिल्यात का आम्ही नाही दिले ना ग्रामपंचायतीच्या सदस्य पत्र कोणाला आली नाही खावटी योजनेचा धान्य वाटणार आहे अशी पत्र कोणाला आली नाही निषेध करतो आणि इथले सरपंच सदस्यांना आम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला आज म्हणजे फार दुःख वाटते की अशा प्रकारची पत्रकार छापून एक तर कोरोनाच्या काळात लॉकडाऊन आहे लोकांना रोजगार नाही भेटत आणि त्यामध्ये आमची वेळ वाया घालवण्याचं काम इथल्या ग्रामपंचायतीने केलं म्हणून यांचा निषेध करतो. आणि आजचा मोर्चा आजची लढाई आपली इथेच आपण थांबतो. पुढे जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण पुढची लढाई तुम्हाला हाक देऊन तुम्ही पुन्हा या हाकेला तुम्ही सर्वांनी